महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नांदेडचे नूतन खासदारांचा सत्कार करण्यात आला. खासदार प्रताप पाटील यांच्या मूळ गावी कळका येथे हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला गावातील हॉलचे उद्घाटन करून त्यामध्ये गरीब मुलीचे लग्न लावून सामाजिक बांधिलकी जपत हॉलचे उद्घाटन केले. त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला. त्यानंतर विशेष म्हणजे सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कालच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा आरोप केला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी नांदेडमध्ये हे चित्र दिसले. या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे जाहीर केले. या सत्कार सोहळ्यात महसूल मंत्र्यांनी चिखलीकर यांचे तोंड भरून कौतुक केलं. काही काळामध्ये संबंध आला आणि मी त्याला नेहमी असं म्हणत होतो की बा प्रत्येक माणसाने किती मोठं झालं तरी आपल्या गावाला काहीतरी केलं पाहिजे, आपल्या गावाचं भलं करणं ह्या धन्यता मानली पाहिजे. मग त्यांनी अनेकांना आवाहन केलं, त्यातून एक हॉल बांधला आणि मला एका दिवशी फोन केला की आमच्या गावामध्ये एक हॉल बांधला आहे. मग मी त्यांना आग्रह धरला की त्या हॉलचा उपयोग जो आहे तो प्रामुख्याने गरीब मुलींच्या लग्नांसाठी तुम्ही करा, बाकी कार्यक्रम करा, भजनं करा, कीर्तन करा, प्रवचन करा, पण गरीब मुलींना हा हॉल लग्नासाठी मोफत दिला पाहिजे. मग ते म्हणाले ठीक आहे माझी तीच कल्पना आहे. मग म्हटलं आपण प्रताप पाटील चिखलीकरांचा सत्कार करू आणि पहिलं लग्न म्हणजे उद्घाटन, किंमत का पा पण पहिलं लग्न म्हणजे उद्घाटन. आणि त्यामुळे दुहेरी कार्यक्रमात आहे. गायकवाड साहेबांच्या आईच्या नावाने हा हॉल आपण या ठिकाणी केलेला आहे. मातोश्री द्रौपदाबाई गायकवाड पाटील सभागृह त्याचं उद्घाटन आणि आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार आपल्या सगळ्यांची कॉलर जेणे ताट केली ते चिखलीकरवाले पण ते आमचे आमचे अशा प्रताप पाटील चिखलीकरांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत. स्वतः ज्यांच्या आग्रहामुळे मी आलो असे माझे न्यायमूर्ती गायकवाड साहेब, खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, ह्या मतदारसंघाचे आमदार तुषारजी राठोड, देगलूर बिलोली मतदारसंघ, ज्या प्रकारचा देशामध्ये आता वारा आला आहे त्या वाऱ्याची चाहूल आपल्या सगळ्यांना लागली की आता देश प्रामाणिकतेच्या दिशेने चालला. ही आदर्श घोटाळे करा आणि सिंचन घोटाळा करा यांना आता लोक मानणार नाहीत. मतदार त्यांचं खूप दिवस चाललं कारण ते घोटाळे करून ते पैसे कमवायचे, ते पैसे आपल्याला वाटायचे, त्यातून मतं मिळवायचे. एकदा आमदार, दोनदा आमदार, आठ वेळा आमदार, नऊ वेळा आमदार, एकदा मुख्यमंत्री, मध्ये गॅप पडली पुन्हा मुख्यमंत्री, मध्ये गॅप पडली पुन्हा मुख्यमंत्री, असं वर्षानुवर्ष झालं. पण आता लोक खूप सध्या झाले ना. आता मी पण एका छोट्या गावामध्ये राहतो, माझ्या गावची लोकसंख्या 1200 आहे आणि नुसतं नावाला नाही तर प्रत्यक्ष मी आठवड्यातून एकदा गावाकडे काहीतरी कामानिमित्त जातो. पूर्वीची स्थिती राहिली नाही की गट, तो गट गटप्रमुख जो म्हणेल, नेता जो म्हणेल त्या दिशेने लोक मतदान करायचे. दिवस गेले, लोक पेपर वाचायला लागले, लोक टी व्ही बघायला लागले आणि त्यातून लोकांना आता चांगलं काय वाईट काय कळायला लागलं. खूप काळ असा गेला की भारतीय जनता पार्टी म्हणजे ब्राह्मणांचा पक्ष, भारतीय जनता पार्टी म्हणजे शहरी माणसांचं पक्ष, गावातल्यांना काही कळत नाही, ते सगळे बांधणं आहेत, असं करून 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 भारतीय जनता पार्टीसारख्या चांगल्या पक्षापासून आपल्या सगळ्यांना दूर ठेवलं. पण शेवटी आपण किती दिवस असं होतं म्हणतो ना, कोंबडं किती दिवस झाकून होणार. आणि आता सगळ्यांना जाणवायला लागलं की हाच खरा पक्ष आहे, हा सगळ्या जाती धर्मांना घेऊन बरोबर जातो आणि तेव्हा हा काही वामनांचा पक्ष नाही, हा सगळ्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये चंद्रकांत पाटील माझ्या वडिलांची जमीन 2.5 एकर कोरडवडून 2.5 एकर जमीन आपलं भागणार नाही. वयाच्या 10व्या वर्षी माझे वडील मुंबईला पडून गेले आणि 10व्या वर्षी मिलमध्ये कामगार झाले. ते 60 होईपर्यंत मिलमध्ये कामगार, सुरुवातीला 10 रुपये पडा आणि रिटायरमेंटवर 1400 करतात महिला पडतात. अशा 2.5 एकर जमीनवाल्याचा पोरगा, गिरणी कामगाराचा पोरगा इथेच मंत्री होऊ शकतो, काँग्रेसमध्ये नाही मंत्री होऊ शकतो. काँग्रेसमध्ये मंत्री व्हायला बाप किंवा सरपंच तरी लागतोच. माझा बाप आमटे म्हणतो होता, त्याला फक्त स्वतःचं नावच लिहिता येते, मला फार आश्चर्य वाटायचं की त्यांना फक्त नाव लिहिता येतं बच्चू अप्पा पाटील. तसे आमटे वाजतं गिरणी कामगाराचा छोट्या शेतकऱ्याचा मुलगा हीच पार्टी मंत्री करू शकते, शिवसेना मंत्री करू शकते. आणि तेव्हा शिवसेना, भारतीय जनता पार्टी हे दोन पक्ष असे आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी असे एकेकाला फुटपाथवर झोपलेले धरून घरी आणले, नाव मी घेत नाही, फुटपाथवर झोपलेले घरी आणले आणि त्यांना नगरसेवक केलं, त्यांना आमदार केलं, त्यांना मंत्री केलं. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले की हाच पक्ष बहुजनांचा पक्ष, हाच पक्ष बहुजनांचं कल्याण करणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे मी प्रताप पाटील चिखलीकरांना अशी विनंती करेन, असं आवाहन करेन
की खूप मोठी जबाबदारी लोकांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्या जबाबदारीचे वारस जे आहेत अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर यांनी केवळ माणसाचं कल्याण 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 केलं. अटल बिहारी वाजपेयी लग्न पण झाले अशांचे आपण वंशज आणि त्यामुळे ह्या भागातल्या समस्या घेऊन तुम्ही दिल्लीमध्ये भांडा सत्ताधारी पक्षाचा खासदार असं म्हणून काय झालं. बऱ्या बोलाने मागणी मान्यवत असते ते चांगलं आहे तर सत्ताधारी खासदारात तुम्ही आल्या या 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 खासदार भेटो 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 हो ना पण नाही झाली तर वेळ पडला तर भांडा. पण ज्या लोकांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिलेलं आहे त्यांचं कल्याण करणं तुमचं काम आहे. गेले 5 वर्ष तुम्ही आमदार होता साबणे साहेब असतील आमचे राठोड साहेब असतील तुम्ही असाल जेव्हा जेव्हा आला त्या त्यावेळेला लगेच मी सही केली की चला हा रस्ता सँक्शन चला हे काम सँक्शन. आता मला माझ्या इंजिनियरने मोठी यादीच दिलेली मी आता वाचत नाही की किती कामं आपण ह्या भागामध्ये दिली संपूर्ण महाराष्ट्राचं रस्त्याचं चित्र आपण बदलून टाकलं. असंच आता तुम्ही दिल्लीमध्ये गेलं दिल्लीमध्ये केवळ रस्ते आणून चालणार नाही तर पाण्याची सोय लोकांची गेली पाहिजे आरोग्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत एखादी मोठी इंडस्ट्री आणली पाहिजे त्या तरुण पोरांच्या हाताला काम दिलं पाहिजे. आणि सतत विचार करा की माझा 6 विधानसभा मतदारसंघांचा रोखली होता 2000 गावांचा किती पाव गावांचा मतदारसंघ आहे त्या प्रत्येक गावातला माणूस सुखी कसा होईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी खरं म्हणजे मी या ठिकाणी आलो आहे की तुम्ही आपल्याला जे मिशन मिळालेलं आहे जे आपल्याला एका अर्थाने वसा मिळालेला आहे तो आपण पूर्णत्वास नेला पाहिजे. गायकवाड साहेबांनी त्या गावामध्ये हा चांगला हॉल बांधला मी त्यांना असं म्हटलं की ह्यावर थांबू नका तुम्ही आता रिटायर झाले खूप वेगवेगळ्या पदांवर तुम्ही राहिलात आता तुम्ही जरा गावासाठी आणि पंचक्रोशीसाठी काम करा आणि त्यासाठी आवश्यक असणारी सगळी मदत आम्ही तुम्हाला करू. आणि सगळी मदत म्हणजे काय की आज महाराष्ट्रातले जे माझ्या जवळ येतात ते पाहतात त्याला 1400 रुपये पगार होता त्या बापाला पण माझी जी कोल्हापूरची अंबाबाई आहे ना ती मला खूप प्रसन्न आहे. ती रोज सकाळी मला विचारते की आज किती पैसे लागतील अट फक्त घालते की रात्री झोपण्यापूर्वी संपले पाहिजे माझ्यापेक्षा 1 रुपया पण नसतो मला आरतीमध्ये टाकायला सुद्धा गायकवाड सर मागून 100 रुपये देऊ शकतो मी विषय तसेच करतो. पण अंबाबाई म्हणते की दिवसभर लागतील तेवढे सकाळी सांगायचे आणि रात्री फक्त हिशोब द्यायचं की खिशातले पैसा उरला नाही तर गायकवाड साहेबनी मध्ये मला येतं असं गमतीने म्हटलं होतं की तू कळकेला आहे आमचं गाव दत्त म्हटलं दत्त गेलं म्हणजे मी वारंवार येऊ शकणार नाही पण तुम्ही जे जे प्रस्ताव आणाल तुमचं अर्ध वाक्य पूर्ण होण्यापूर्वी तो प्रस्ताव पूर्ण झाला असेल याची तुम्ही खात्री बाळगा. प्रामुख्याने 2 गोष्टींवर तुम्ही काम करा त्याचं आव्हान करून मी माझं बोलणं सांगू येईल. एक म्हणजे मुलींचं शिक्षण यावर तुम्ही काम करा खूप काम करा. आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या मुलींना शाळेला जाताना कॉलेजला जाताना आई वडील म्हणतात की बाजूला शिक्षण का तर घरामध्ये बाकीच्या समस्या असतात. एकही मुलीचं शिक्षण तिला पैसे नाही म्हणून अडता कामा नये. कितीतरी मुली अशी आहेत की त्यांना बसचा पास वेळेवर काढता येत नाही 3-4 दिवस कॉलेज असतात सारखं आई बाबांचे मागे लागते बस संपलाय पास संपलाय पण आई बाबा म्हणतात राहू बाकीची कामं आहेत आणि त्यामुळे मुलींना बसचा पास करून देणं. अनेक मुली मी अशा पाहिलेल्या आहेत की ज्या लग्न समारंभामध्ये शाळेचे युनिफॉर्म होतात मी एकदा एका मुलीला कौतुकाला विचारलं की युनिफॉर्म इतका आवडतो युनिफॉर्मच सगळ्यात चांगला ड्रेस आहे घरामध्ये त्याच्यापेक्षा चांगला ड्रेस नाही. वर्षाच्या सुरुवातीला खूप मुलींना 2-2 ड्रेस कापड द्या की जेणेकरून वर्षभर तिला चांगले ड्रेस घेऊन फिरता आलं पाहिजे पुस्तकं घेता आली पाहिजे वह्या घेता आल्या पाहिजे. एक मिशन तुम्ही करा तुम्ही तुमचा एक फॅमिली ट्रस्ट करा. खूप लोकांची मी कामं करत असतो आता ज्या कार्यक्रमाला चाललो त्या कार्यक्रम कोणाचा आहे तो फिनोलेक्स कंपनीचा म्हणजे आपण जे पाणी वाहतुकीसाठी पाईप वापरतो त्याच्या मालकांचा कार्यक्रम त्याने मला खूप आग्रह झाला म्हणून मी तिथे चाललो. तर फिनोलेक्स कंपनीच्या छावणी यांचा धंदा वर्षाला किती आहे तर फार नाही रात्री आकडे घेत बसा 1 लाख कोटीचा धंदा आहे. तर असे लोकांची कामं करत असताना ते मला विचारत असतात की साहेब आपण खूप शाही आहेत मी तुम्ही वर्षानुवर्ष पाहिजे असेल की शर्टाचा रंगही बदलत नाही आणि पॅन्टीचा रंग पण बदलत बूट पण कॅनव्हासेस घालतो 400 रुपये वाले आणि त्यावर म्हणतो की हा मैंने आपका काम किया मैं आपको बताऊंगा कहा देना है. आणि मग गायकवाड साहेबांसारखे भेटले की म्हणतो की इनके ट्रस्ट तुझ्याला देतो पैसे ओ इस साल 10,000 लड़कियों को ड्रेस का कापड़ देने वाले चलो उनको चेक दे दो. आणि त्यावर मला असं वाटतं की खूप लोक तुम्हाला मदत आणि तुम्ही मी एकटा नाही हो गायकवाड साहेब तुम्ही आयुष्यामध्ये इतक्या लोकांना उपकार केलेले आहेत आणि सगळे खासदार आमदार मंडळी आहेत ना जे बसलेली
चिखलीकरांना तुमचे नातेवाईक पण आहेत आणि त्यांना म्हणा या भागाने तुला एवढी भरभरून मतं दिली आहेत, तुम्ही तुमच्या ट्रस्टला वर्षाला 1,00,000 रुपये दिले पाहिजे. आता मुलींच्या शिवाय काम करा. दुसरं महिलांच्या उद्योगावर काम करा. महिलांना काही ना काहीतरी उद्योग करून पैसे कमवता आले. जोपर्यंत घर चालवायला महिला आर्थिक मदत करत नाही तोपर्यंत तिची घरात किंमत नाही. घरात खाटलं खूप मोठं आहे ते सगळं तीच करते, काही किंमत नाही. सासू आहे आजारी, सासरा आहे आजारी, तीच करते, काही किंमत नाही. पण ती महिन्याला बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेले उत्पादन विकून 1,000 रुपये आणले की त्याची किंमत वाढते. त्या लक्ष्मीची ती मोठी महती आहे आणि त्यामुळे तिला कमवण्यासाठी मदत कर. मी गमतीने असं म्हणतो की ज्यावेळेला घरातला पुरुष बाईला असं म्हणतो की 100 रुपये उसने दे, त्यावेळेला बाईची कॉलर ताट. आज नवऱ्याने 100 रुपये उसने मारा आणि जर ते द्यायला नसले, सुपून द्यायला नसले, 8 दिवस झोप लागत नाही. कधी नैवेद्य मेल्याने मागितले माझ्याकडे, मेला म्हणजे प्रेमाने मेला. कधी नैवेद्य मेल्याने मागितले माझ्याकडे नव्हते, कधी नैवेद्य मेल्याने मागितले माझ्या नव्हते. 100 रुपये नवरा मागतोय ज्या तिला महिनाभर तिचा खुश जातो की नवऱ्याकडे 100 रुपये नव्हते मी दिले. आणि त्यामुळे यावर काहीतरी काम करा. मग त्याच्यात वेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना भांडवल उपलब्ध करून द्या, त्यांच्या वस्तू बनवा, त्या विका. प्रमुखीने या 2 गोष्टीवर काम करा. बाकी रस्ते बिस्ते तर आमचं कामच आहे. मी आता यादी वाजत नाही, मला माझ्या काळात येऊन एक माझा इंजिनियर सारखा सांगतोय की आता जे चिखलीकरण रस्ता म्हटला ना तो ऑलरेडी आपण धरलाय, म्हणजे हायब्रिडमध्ये हॅन्डमध्ये धरला, हायब्रिडमध्ये धरलाय. रस्ते बिस्ते आम्ही करून टाकलो. पण माणसांचा विकास आणि त्यातही प्रमुखीने महिलांचा विकास हे काय काकोड साहेबांनी मिशन म्हणावं आणि त्यांनी जे म्हटलं की हे गाव तुम्ही दत्त घेऊन टाका. मग म्हणायचं असेल जाहीरपणे तसं म्हणतो की हे गाव नाही, या पंचकोशीतली 10 गावं मी दत्त घेतली असं समजा. त्याच्या विकासासाठी जे जे लागतील तुम्ही आजच्या एक फॅमिली ट्रस्ट रजिस्टर करा. मी लोकांना देणगे द्यायला बरं पडतं आणि खूप विकास या भागामध्ये करू. हे पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकरांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. गायकवाड साहेबांनी या छोट्याशा गावामध्ये इतकं सुंदर हॉल बांधला आणि तो प्रामुख्याने गरीब मुलींच्या लग्नांसाठी तो उपलब्ध करून देणार आहे, तर त्यांचं अभिनंदन करतो माझं.